आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं असून पुढील चार दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट देण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची फारशी हजेरी नसली तरी पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे मुंबईत आज पावसानं अक्षरशः थैमान घातलं आणि अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचून राहिलं त्यामुळं तुंबलेली मुंबई पुन्हा एकदा दिसून आली ठरल्यानुसार वेळेत मान्सूनचं आगमन झालंय आणि आज मुंबईला मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिला त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय पहिल्याच पावसानं मुंबई तुंबली आणि थेट मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपत्ती व्यवस्थापन कक्षात धाव घ्यावी लागली रेड अलर्ट जाहीर झालेल्या मुंबईची आज पहिल्याच पावसानं दाणादाण उडवली तर पुढील चार दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे विशेषतः गुरुवारी मुंबईत अतिमुसळधार पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे आज कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी अधूनमधून ढगाळ हवामान होतं कोल्हापूर जिल्ह्यातही पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे यावर्षी पाऊस पुन्हा किती झोडपून काढतो आणि काय काय बघायला लावतो याबद्दल आत्तापासूनच काळजी व्यक्त होतीये